ऋतू बदलामुळे होणारा खोकला, कफयुक्त खोकला यांसारख्या विकारांवर अत्यंत गुणकारी श्वास निरकप आयुर्वेदिक हर्बल कप सिरप, मधु तुलसी ज्येष्ठ मधु कंठकारयुक्त, खोकला श्वास निरमुळे होईल झटपट मोकळा। आंबोलीच्या जंगलामध्ये तब्बल 3 वर्षांनंतर पुन्हा एकदा ब्लॅक पॅन्थर अर्थात काळ्या बिबट्याचं दर्शन झालं। 3 वर्षांपूर्वी 2020 साली सावंतवाडीतील काही युवकांना पूर्वीचा व परिसरात रस्त्यावर ब्लॅक पॅन्थर दिसून आला होता। त्यानंतर गुरुवारी 24 ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील मिलिंद गडकरी यांना आंबोली जंगलात फेरफटका मारत असताना ब्लॅक पॅन्थरचं दर्शन झालं, त्यामुळे आंबोलीतील जैवविविधतेबाबत पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे। वन्यप्राणी गणनेतही आंबोली परिसरात ब्लॅक पॅन्थरचं अस्तित्व दिसून आलं होतं। आंबोली तिलारी आणि पश्चिम घाट परिसरात काही ठिकाणी या काळ्या बिबट्यांचा वावर आहे। काळा बिबट्या ही वेगळी जात नसून मार्जार कुळातील बिबट्याचाच हा प्रकार आहे। कातडीच्या रंगामुळे त्याच्या अंगावरचे ठिपके लपतात। घनदाट जंगलात राहत असल्याने त्याचा रंग बदलतो अशी माहिती वन्यप्राणी तज्ज्ञ सुभाष पुराणिक यांनी दिली आहे। सागरी क्षेत्र प्रबंधन CZMP या आराखड्याला केंद्राची मंजुरी मिळाल्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी खाडी क्षेत्र भागात शाश्वत विकासाची दारं आता खुली होणार आहेत। याचा फायदा किनारपट्टीवरील पर्यटनाला होणार असून विविध विकास कामांना गती मिळणार आहे। त्याचबरोबर गुंतवणूक, रोजगार निर्मितीसुद्धा हातभार लागणार आहे। कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन हा 2016-18 दरम्याने मंजूर झाला होता। CRZ-मधील उच्चतम भरती रेषा आणि न्यूनतम भरती रेषा यामधील नकाशे हे 2014 चेन्नई येथील एका संस्थेने अंतिम केले होते। यात उच्चतम भरती रेषा आणि न्यूनतम भरती रेषा यामधील 0 ते 200 मीटर, 200 मीटर ते 500 मीटर या किनारपट्टी आणि खाडी क्षेत्र भागातील भरती रेषा अंतिम केल्या होत्या। त्या नकाशांना अंतिम मान्यता मिळणं गरजेचं होती। ही मान्यता मिळाल्यानंतर किनारपट्टीसह खाडी क्षेत्र CRZ-च्या कोणत्या क्षेत्रात येतं हे निश्चित होणार होतं। आता CZMP अंतर्गत नकाशे मान्य झाल्याने संबंधित क्षेत्र CRZ-च्या कोणत्या वर्गात येतं हे निश्चित झालं आहे। यामुळे आता या क्षेत्रात कोणती विकासात्मक कामं करता येणार किंवा किनारपट्टी भागातील रहिवासी, बांधकाम, निवासी क्षेत्र, मत्स्यपालन अशा व्यवसाय संदर्भातील कामं करता येतील, त्यामुळे या आराखड्याला केंद्राची मंजुरी मिळणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती। याबाबत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासह 5 जिल्ह्यांच्या सागरी क्षेत्र आराखड्याला मान्यता दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनपूर्वक आभार। या आराखड्यामुळे 100 मीटर CRZ-ची मर्यादा 50 मीटर झाली असल्याने पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच घराच्या बांधकाम आणि दुरुस्तीची परवानगी प्रक्रियासुद्धा आता सुलभ होणार आहे। कणकवली शहरातील उबाळे मेडिकल समोरील उड्डाण पुलाखाली लावलेला गंधार सदानंद बाणे यांच्या मालकीचा डंपर क्रमांक MH07C6308 असून रात्री चोरीस गेला। भर कणकवली शहरातून हा डंपर चोरी करत चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। सदर डंपरच्या समोरील बाजू सफेद कलर असून मागील हौदा भगव्या रंगाचा आहे। त्या डंपरच्या वर्णनानुसार काचेवर श्री गांगोभैरी ब्राह्मणदेव प्रसन्न नमो भालचंद्राय दत्तकृपा असं रेडियमने लिहिलेलं आहे। याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे। आयुष्यातील सर्वोत्तम आनंदाचा क्षण अनुभवा ड्रीम न्यूज सोबत। वन स्टेप प्रेग्नन्सी टेस्ट कार्ड ड्रीम न्यूज। सिडकोच्या माध्यमातून तिवरे धरण बाधितांसाठी बांधण्यात येणाऱ्या 33 घरांसाठीची निविदा लवकरात लवकर काढून घरांचं काम उत्तम दर्जाचं करा अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या। शासकीय विश्रामगृह चिपळूण तिवरे भेंदवाडी धरणग्रस्त कुटुंबियांच्या घरासंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, सिडकोचे अतिरिक्त मुख्य अभियंता DR हरताळकर, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमरजीत मारसे आदींसह तिवरे ग्रामस्थ उपस्थित होते। पालकमंत्री सामंत म्हणाले, सिद्धिविनायक ट्रस्टच्या वतीनं 5 कोटी रुपयातून 24 घरांची कामं पूर्ण करण्यात आली। उर्वरित 33 घरांच्या बांधकामासाठी सिडकोनं निधी मंजूर केला आहे, त्यासाठीचं अंदाजपत्रक सिडकोनं बनवावं, यासाठीची निविदा लवकरात लवकर काढा, घरांचं काम उत्तम दर्जाचं करा अशा सूचना त्यांनी दिल्या। 33 घरांपैकी 14 घरं धरणाकडे बांधण्यात येणार असून त्यासाठी CSR मधून जागा देण्यात आली आहे। बाकीची घरंही अलोरे येथे बांधण्यात येणार आहेत।
पूर्वी जी 24 घरं बांधण्यात आली त्यासाठीची निविदा कमीमध्ये आल्याने रक्कम शिल्लक आहे. ही रक्कम सध्या घरांच्या नूतनीकरण आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वापरावी अशी सूचना त्यांनी संबंधितांना केली. यासाठी सिडकोमधील ज्यादा रक्कमही वापरावी असं ते म्हणाले. रुद्रच्या नावावर आलेली रक्कम 18 वर्षानंतर त्यालाच मिळावी, यामध्ये कोणत्याही नातेवाईकांचा हस्तक्षेप होऊ नये यासाठी सक्षम प्राधिकरणानं ही रक्कम FD स्वरूपात ठेवावी आणि ती रक्कम 18 वर्षानंतर त्यालाच मिळेल याची दक्षता घ्यावी असं त्यांनी यावेळेला सांगितलं. सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने मालवण शहरातून संस्कृती रॅलीचे आयोजन अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी शनिवारी दिली माहिती. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने नारळी पौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून बुधवार 30 ऑगस्ट दुपारी 2 वाजता मालवण शहरातून संस्कृती कल्चर रॅली काढण्यात येणार आहे. पर्यटन जिल्हा सिंधुदुर्गची संस्कृती सर्वांसमोर यावी व पर्यटनात वाढ व्हावी यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रिक्षा संघटना, मातृत्व आधार फाउंडेशन, तारकर्ली पर्यटन विकास संस्था, सिंधुदुर्ग ॲडव्हेंचर क्लब व पर्यटन व्यावसायिक यांच्या संयुक्त विद्यमाने व प्रशासकीय अधिकारी व नागरिक यांच्या सहभागातून या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी शनिवारी मालवण शहर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. नारळी पौर्णिमेनिमित्त पर्यटन कल्चर संस्कृती रॅलीचं आयोजन पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे बुधवार दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी महासंघाने केलेलं असून अनेक ठिकाणी मंजूर भाडेदरापेक्षा जास्तीचं भाडं रिक्षाचालक आणि खासगी बसचालकाकडून आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी सातत्यानं प्रवाशांकडून येत होत्या. विशेषतः रेल्वे स्थानकाकडून रत्नागिरी शहराकडे येताना आकारण्यात येणाऱ्या रिक्षा भाड्यावर कुणाचंही नियंत्रण नव्हतं. याबाबत प्रवासी वर्गाकडून सातत्यानं संताप व्यक्त केला जात होता. मात्र आता जिल्हाधिकारी M. देवेंदर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीमध्ये या विषयावर सर्वंकष चर्चा करण्यात आली. त्याप्रमाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं सोशल मीडियाचा आधार घेण्याचं ठरवलं असून यासाठी या कार्यालयानं एक मेल ID तसंच कार्यालयाचा व्हॉट्सअप क्रमांक प्रसिद्ध केला आहे. या ठिकाणी जादाचं भाडं आकारणाऱ्या बस आणि रिक्षा चालक मालक यांच्याविरुद्ध पुराव्यानिशी लेखी स्वरूपात छायाचित्रासह तक्रार करावी असं आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे. त्याशिवाय खासगी कंत्राटी बस चालकांना प्रति किलोमीटर भाडेदराच्या 50%पेक्षा अधिक भाडं आकारता येणार नाही असंही या परिषदे ठरलं असून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवासी रिक्षांच्या मनमानी भाडे आकारणीबाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातर्फे तयार करण्यात आलेला भाडे तक्ता हा जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानक आणि बस स्थानक येथे लावण्यात येणार आहे असाही निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला.